हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू माय चैनल। आज अपन शिकणार आहोत इयत्ता चौथीचा धडा नववा, मीन्स लेसन 9, वाचूया गिरवूया। वाचूया गिरवूया, वाचूया म्हणजे काय तर रीड करायचं, आणि गिरवूया म्हणजे लिहायचं आहे, पण कसं गिरवायचं आहे म्हणजे ट्रेस करायचे आहेत। तर या धड्यामध्ये काही चित्रे दिलेली आहेत, ती तुम्हाला चित्रे पाहायची आहेत, आणि मग त्याच्या खाली काही नावं दिलेली आहेत, ती तुम्हाला वाचायची आहेत, आणि नंतर त्या नावं काय करायची आहेत, लिहायची आहेत, म्हणजे त्यांना गिरवायचं आहे। म्हणून त्या लेसनचं नाव आहे वाचूया गिरवू या। काय दिला आहे प्रश्न, खालील चित्रे पहा, नावे वाचा व गिरवा। गिरवा मीन्स ट्रेस करा। तर पहिले मी तुम्हाला सगळी चित्रे दाखवते आणि त्यांना काय म्हणतात ते आपण बघूया। ओके, तर पहिलं चित्र आहे, कशाचे चित्र दिसतंय हे आहे पेन। ओके, पेन। दुसरं आहे वही, वही वही मीन्स नोटबुक। ओके, नॉट अ बुक, ही आहे नोटबुक म्हणजे व ही। नंतर आहे फळा, फळा मीन्स येस ब्लॅकबोर्ड। पुढे आहे रिक्षा, रिक्षा रिक्षाचं चित्र आहे, ऑटो रिक्षा आपण बोलतो ना ती वाली। नंतर आहे कैरी, कैरीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रॉ मँगो, रॉ मँगो। ओके, नंतर आहे हे कशाचं चित्र आहे बरं, कॉईन आहे, कुठलं आहे, रुपीज 1, त्याला म्हणतात मराठीत रुपया। ओके, 1 रुपीजच्या कॉईनला रुपया। आणि नंतर आहे पेरू, पेरू मीन्स कोणतं फळ, गवा। नेक्स्ट आहे अंगठी, ओके फिंगर रिंग। ओके, नंतर कशाचं चित्र आहे, पोलीस काकांचं, पोलीस चित्र दिलेलं आहे, त्याचं नाव आहे पोलीस। नंतर काय दिसत आहे, चार रस्ते दिसत आहेत आणि ते एकत्रितपणे इथे मिळत आहे, त्याला म्हणतात चौक। ओके, नंतर याला इंग्लिशमध्ये क्रॉस रोड पण म्हणतात। ओके, नंतर कशाचं चित्र आहे, येस ऊस, ऊस सगळ्यांना मराठीतला अक्षर, मराठीतला शब्द माहिती आहे, कारण की आपण आई जेव्हा शिकलो तर ऊसातला शिकलेलो आहे, बरोबर। त्याला इंग्लिशमध्ये शुगर केन म्हणतात, ऊसाला ऊस। नंतर आहे पपई, पपईला इंग्लिशमध्ये पपाया म्हणतात पण मराठीत पपई। नंतर नंबर दिलेला आहे, अंक दिलेला आहे, कोणता अंक आहे, 1, बरोबर 1। नंतर आहे लसूण, लसूण मीन्स गार्लिक। पुढे आहे एका वाद्याचं चित्र आहे, त्याचं नाव काय आहे, तबला, यांना तबला म्हणतात, तबला। तबल्याची नेहमी दोघांची जोडी असते, ढोलकीसारखं एक एक नसतं तो, हे दोन्ही मिळून तबला म्हणतात। आणि हा शेवटचा काय आहे, स्विंग दिसत आहे, त्याला मराठीत म्हणतात झोका। आणि ही आता आपल्याला जी चित्रे आहेत, त्या चित्रांखालची जी त्यांचे शब्द आहेत, ते आपल्याला गिरवायचं आहेत। गिरवताना तुम्ही बोलून वाचून वाचून गिरवायचे आहेत, जसं मी आता इथे दाखवते। पहिला आहे पेन, मग इथे काढायचं आहे प, मी दाखवते त्याला। तर चला, पेनासाठी प काढायचं, त्याला कशाची मात्र द्यायची, ए ची, म्हणणार पे, बरोबर पे न, नळातला पे न। नंतर व ह ला ई ची मात्रा ही, वही। नंतर फ,
नंतर ल बाळातला त्याला काना म्हणजेच आची मात्रा ला, नंतर र काढायचा आहे रिक्षासाठी र, त्याला ई ची मात्रा री, नंतर क्षत्रियातला श काढायचा त्याला काना रिक्षा, ओके. नंतर कैरीतला कैरीसाठी क काढायचं त्याला कोणती मात्रा द्यायची कई म्हणजे ऐ ची मात्रा कई, नंतर र ला ई ची मात्रा री कैरी, नंतर रुपयासाठी र, र ला ऊ ची मात्रा रु, नंतर प, नंतर य, य ला काना या रुपया, असं बोलून बोलून लिहायचं आहे. प ला ए ची मात्रा पे, नंतर र ला ऊ ची मात्रा रु पेरू, नंतर अंगठी, अंगठीसाठी स्वरातला अम, नंतर ग, ग ला कोणतीच मात्रा येणार नाही, नंतर ठ, ठ ला ई ची मात्रा ठी अंगठी, नंतर पोलीस साठी प काढायचं, प ला ओ ची मात्रा म पो, ल ला ली ची दुसऱ्या ईची मात्रा ली स पोलीस, नंतर च ला औ ची मात्रा चौक चौ आणि क चौक, नंतर उ स्वरातला उ, नंतर स ऊस, पपईतला साठी प प आणि ई, एक एक पण सोपा आहे, ए काढायचा आणि क काढायचा, एक ल स ला कोणती हे दिलेली आहे मात्रा दिलेली आहे ऊची, ल सुन, नंतर त ब, ल ला काना ला म्हणजेच आची मात्रा ला तबला, नंतर झ, झ ला ओ ची मात्रा झो, क, क ला आची मात्रा म्हणजेच काना द्यायचा झो का. अशा प्रकारे तुम्ही ही जी अक्षरे आहेत ती बोलून बोलून लिहायची आहेत, त्याने तुमच्या लिखाणाचा सराव होईल आणि तुम्हाला शब्द लिहिण्यात मदत होईल, आणि ती कशी आणि तुमचे शब्द अचूकपणे येतील ऍक्युरेट येतील. तर आजचा हा पाठ वाचूया गिरूया तुम्हाला समजला असेल अशी माझी अपेक्षा आहे. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.